दिलं काय नेमकं हे बघूया वन पॉईंट फोर मध्ये दिलेलं आहे आणि या इक्वेशनला इझिली फॉर्म मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो जस्ट बघा या ठिकाणी काय आहे बाळांनो या ठिकाणी एक्स वजा तीन छेदात वाय बरोबर किती दिलेला आहे पंधरा पण या ठिकाणी काय करू शकतो आपण याला आपण दोन गुणिले एक छेदात एक्स वजा तीन गुणिले एक छेदात वाय म्हणजेच किती पंधरा हे आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे जे दिलं ते आपण लिहिलं जे दिलं काय केलं आपण जे लिहिलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे दुसरं इक्वेशन पण दिलेलं आहे काय दिलं दुसरं एट डिवायडेड बाय एक्स प्लस फायू डिवायडेड बाय वाय बरोबर सेव्हन्टी सेवन दिलेलं आहे यामध्ये पण आपण काय करू शकतो एट इन्टू वन बाय एक्स प्लस फायू इंटू वन बाय वाय बरोबर सेव्हन्टी सेवन वी नो दॅट या ठिकाणी आपण वन बाय एक्स आणि वन बाय वायच्या ठिकाणी आपण एक्स आणि वायचा व्हॅल्यू आपण एक्सचेंज पुट करू शकतो मग काय करणार या ठिकाणी मी पुट वन बाय एक्स बरोबर यम आणि वन बाय वाय बरोबर आपण काय करूया करूयान पुट करूया आता काय होणार बाळांनो या ठिकाणी आता दोन यम वजा तीन यन बरोबर पंधरा इक्वेशन नंबर एक मिळेल आणि या ठिकाणी मिळेल आठ काय मिळेल आठ यम अधिक पाच यन बरोबर सेव्हन्टी सेव्हन बाळांनो या ठिकाणी अशा प्रकारचे दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल मग बघा आता आपण काय करूया या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला कुठल्या तरी एका इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे मग मी काय करतो इक्वेशन एक ला किती ना मल्टिप्लाय करतो चार ना कसं काय सर चार कारण की जे दुसऱ्या इक्वेशनचा सहगुण काय ते किती आहे आठ आहे म्हणजे दोघापैकी कुठला एकाचा सहगुण कोविड कसा असला पाहिजे सेम असला पाहिजे म्हणून मी काय करतो मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग काय करतो मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बाय किती फोर बरोबर आहे बाय फोर अँड सब लगेच लिहून टाकतो अँड सबट्रॅक्ट इक्वेशन टू हा इक्वेशन आपला किती आहे टू आहे तर बघा आता आपण काय करूया इक्वेशनला पुढे सॉल्व करून घेऊया चला किती ना मल्टिप्लाय कराय चार म्हणजे का होईल पहिला इक्वेशनला चार ना मल्टिप्लाय केल्यानंतर चार दोन्ही आठ यम वो जा चार त्रिकम बारा यन बरोबर पंधरा चौक साठ वजा दुसरं इक्वेशन मायनस करायलो काय आहे दुसरं इक्वेशन आठ यम अधिक पाच यन बरोबर सेव्हन्टी सेवन आपण काय करणार याचं सबट्रॅक्शन करणार बरोबर आहे कस काय सर लहानपणीपासून शिकायलो वजाबाकी करताना बेजिक देशांची वजाबाकी करताना आपण खालच्या संख्येचे चिन्ह हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होऊन जाईल मायस बारा मायनस म्हणजे किती होईल मायनस सतरा येन बरोबर मायनस सतरा आपल्याला मिळेल ओके म्हणजे यन बरोबर इकडचा मायनस इकडचा मायनस आपला कॅन्सल होईल आणि सतरा डिवायड बाय सतरा मिळेल म्हणजे या ठिकाणी एनची व्हॅल्यू किती मिळाली रे एक बरोबर आहे पण एनची जी एक मिळालेली आहे एन बरोबर वन हे काय करूया आपण पुट इन इक्वेशन वन बरोबर आहे किंवा इक्वेशन टू ॲज युअर विश कशा आधी पुट करा मग इक्वेशन दोन काय आहे आठ यम अधिक पाच यांच्या ठिकाणी पुन्हा किती ठेवायचं एक बरोबर सेव्हन्टी सेवन म्हणजे एट यम अधिक पाच बरोबर किती मिळाला आपल्याला सेव्हन्टी सेव्हन है, आहे बरोबर आहे आता जे मिळालेलं आहे त्याला आपण काय करूया एट एम म्हणजे आपण बघाव आठ एम अधिक पाच पुढच्या पेजवर घेऊया या ठिकाणी आठ एम अधिक पाच बरोबर आठ यम अधिक पाच बरोबर किती रे सत्याहत्तर मग काय करणार आठ यम बरोबर सत्याहत्तर वजा किती पाच म्हणजे आठ यम बरोबर किती राहिले आपल्याला बहात्तर आठ नऊ बहात्तर यम किती मिळालं आपल्याला नऊ यन आपल्याला मिळालं होतं एक आणि आपल्याला आणि यम किती मिळालेलं नऊ आहे मग काय करायचं नाव आता आपल्याला जे दिलेले होतं आपलं नाव अच्छा प्रकर no. no. y, वन बाय एक्स बरोबर यम आणि वन बाय वाय बरोबर यन आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन दिलेले आहे मग वन बाय यम बायम वन बाय एक्स बरोबर यम किती आहे नऊ किती आहे नऊ आणि वन बाय वाय आणि यन किती आहे आपल्याकडं वन काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय म्हणून याला खाली नाही म्हणजे वन इकडे येईल वन इन्टू वन इज इक्वल टू नाईन एक्स बरोबर आहे या ठिकाणी काय मिळणार आपल्याला इज इक्वल टू सिम्बॉल आणि वन बाय नाईन बरोबर एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला वन बाय नाईन आता इकडे याच्या खाली काय नाही म्हणजे किती आहे वन आहे क्रॉस मल्टिप्लाय वन वनचा वन इज इक्वल टू वाय वनचा वाय या ठिकाणी आपल्याला एक्स बरोबर वन बाय नाईन आणि वाय बरोबर वन अशा प्रकारे दोन्ही इक्वेशन आपल्या ठिकाणी मिळून जाईल एवढं सोपं प्रॉब्लेम आहे प्रत्येक इक्वेशन आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करणार या ठिकाणी व्हॅल्यू पुट करता आले पाहिजे बळांनो बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं टेन अपॉन एक्स प्लस वाय दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समजून गेला असेल या ठिकाणी एक्स प्लस वाय वन अपॉन एक्स प्लस वाय आणि वन अपॉन एक्स मायनस वाय या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सिम्बॉल चेंज म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुट ऑफ करायचं आहे ओके चला तर सोल्युशनला सुरुवात करूया आपण सोल्युशनला आपण सुरुवात करण्याच्या अगोदर एक सांगून टाकतो याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो बघा काय करू शकतो आपण याला दहा गुनिले वन अपॉन एक्स प्लस वाय प्लस टू इन टू वन अपाउन एक्स मायनस वाय बरोबर फोर ओके एवरी वन पण आपल्याला माहित झालं वन अपॉन एक्स प्लस वाय आणि आपण व्हॅल्यू पूट करू शकतो मग या ठिकाणी आपण दुसरं इक्वेशन लिहूया पंधरा छे दात पंधरा छे दात म्हणजे काय आता पंधरा का होईल आपलं बाजूला जाईल आहे ना मग काय लिहूया फिफ्टीन इंटू वन अपॉन एक्स प्लस वाय मायनस फायव्ह इंटू वन अपॉउन एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू बाळांनो इक्वेशन लिहिताना मात्र बरोबर साईन जर चेंज झालं तर आपला प्रॉब्लेम चुकू शकतो चला ठीक आहे आणि आपण काय पुट करणार आहोत यन पुट करणार आहोत तर पुढे बघूया काय होईल दहा यम अधिक दोन यन बरोबर चार इक्वेशन हा आपला मिळाला एक आणि दुसरा आहे पंधरा यम वजा पाच यन बरोबर वजा दोन हे इक्वेशन किती आहे दोन जेव्हा आपल्याला दोन इक्वेशन मिळाले तर दोघाचा सहगुणक बघूया आपण किती आहे या ठिकाणी पहिला जो मिळाला आपल्याला दहावाला मिळालेला आहे दुसरा जो आहे आपल्याला दहा यम अधिक दोन यन बरोबर मिळाला आणि तिसरा आहे पंधरा वजा पाच यान बरोबर मायनस दोन दोघणी इक्वेशन मध्ये सौगुण डिफरंट आहे म्हणून इक्वेशन एक आणि इक्वेशन दोन इक्वेशन एक ला आपण जर मल्टिप्लाय केलं पाच न तर आपलं पाच दोन्ही दहा होईल आणि खालच्याला काय करेल दोन न मल्टिप्लाय करूया न दोन न तर बघा काय करूया मल्टिप्लाइंग एक, एक मिनिट या ठिकाणी आपण व्यवस्थित छान असं नेक्स्ट कलर घेऊन बघूया हा तर बघा मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग इक्वेशन वन बरोबर आहे इक्वेशन वन बाय फायू अँड इक्वेशन फोर इक्वेशन फोर बाय सॉरी इक्वेशन टू फोर म्हणालो इक्वेशन टू बाय किती टू बरोबर आहे तर काय होईल आपल्याला बघा या ठिकाणी पंधरा गुणिले आपण पासन म्हणजे दहा गुणिले म्हणजे पन्नास यम अधिक पाच दुनी दहा यन बरोबर चारा पंचे किती वीस आणि दुसरा इक्वेशन याला आपण नंबर देऊया तीन आणि दुसरं किती आहे पंधराला आपण दुसऱ्या इक्वेशनला दोन ना मल्टिप्लाय पंधरा दोन्ही तीस तीस यम वजा दहा यन बरोबर वजा चार हे आहे तुमचे इक्वेशन नंबर फोर बाळांनो इक्वेशन तीन आणि चार कट बघा या ठिकाणी चे सगुणक सेम आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला काय करू शकतो काय करू शकतो क्रॉस करू शकतो म्हणजे डायरेक्ट ऍडिशन करू शकतो मग काय करणार ऍडिंग थ्री अँड फोर बरोबर आहे मग काय होईल पन्नास सॉरी पन्नास यम अधिक दहा यन बरोबर वीस अधिक तीस यम वजा दहा यन बरोबर वजा चार या ठिकाणी प्लस मायनस कॅन्सल किती झाले पन्नास तीन ऐंशी यम बरोबर किती राहिले सोळा किती राहिले सोळा बरोबर आहे मग काय होईल यम बरोबर सोळा चे दात ऐंशी बरोबर आहे सोळा छेदात ऐंशी आता आपण भाग देऊया सोळा छतात ऐंशीला सोळा एक सोळा सोळा पंचे सोळा एक सोळा सोळा एक सोळा सोळा एक सोळा पंचे ऐंशी वन बाय फाय बरोबर आहे टेबल म्हणायची गरज नाही यम किती आलं वन बाय फाय आता जेव्हा जर आपल्याला यमची व्हॅल्यू वन बाय फाय मिळाली ओके तर आपण काय करू शकतो या ठिकाणी आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूमध्ये यमची व्हॅल्यू आपल्याला किती आहे वन बाय फाय म्हणजे यम बरोबर ऑर सॉरी बघा यम बरोबर वन बाय फाय करणार आपण कुट इन इक्वेशन कशा ठेवूया आपल्या मनात आहे इक्वेशन आपण काय ठेवूया वन मध्ये ठेवूया इक्वेशन वन मध्ये वन टू थ्री फोर कशा ते ठेवू शकता आपल्या मनावर आहे तर आपण इक्वेशन वन मध्ये ठेवलेलं काय होणार बघा दहा गुणिले एक छेदात पाच अधिक दोन यन बरोबर किती चार मग बे एक बे बे पंचे दहा म्हणजे दो, पास दुनी दोन पाच दोन्ही दहा दोन अधिक दोन एन बरोबर किती चार मग आपल्याला दोन एन बरोबर चार वजा दोन आणि एन बरोबर चार म्हणून दोन गेले छे दोन छेदात दोन म्हणजे एन किती आलं आपल्याकडं एक आता आपल्याला एन किती आलं एक आणि यम किती आलं वन बाय फाय जेव्हा आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू पुढच्या बेजवर फूट करूया आपण बघा आपल्याला वन बाय यम आणि एन यम वन बाय फाय आहे ठीक आहे आपल्याकडे यम किती आहे वन बाय फाय आहे आणि एन किती आहे वन आहे परंतु आपल्याला माहित आहे आपण नाव काय केलं होतं वन अपॉन एक्स प्लस वाय बरोबर एम होतं आणि वन अपॉन एक्स मायनस वाय बरोबर येन होतं एम आणि यांचा व्हॅल्यू आपण पुट करायला सुरुवात करूया वन अपॉन एक्स प्लस वाय बरोबर वन अपॉन फाय आणि वन अपॉन एक्स मायनस वाय बरोबर किती यांची व्हॅल्यू वन क्रॉस मल्टीप्लाय करा इकडे होणार पाच बरोबर एक्स अधिक वाय याला नंबर देऊया एक दोन तीन चार हे पाच देऊया आणि याला वन क्रॉस मल्टिप्लाय वन इज इक्वल टू एक्स मायनस वाय याला नंबर देऊया सहा पाच आणि सहा कड बघा बळांनो दोघांचंही सब ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शन दाखवलेलं आहे सिंबॉल म्हणजे वायचे सहगुण प्लस मायनस आहे म्हणजे आपण डायरेक्ट काय करणार याची ऍडिंग करणार बरोबर आहे तर बघा फायव्ह प्लस सिक्स आपण पाच आणि सहाची काय करणार ऍडिंग करणार मग काय करणार एक्स प्लस वाय बरोबर पाच आणि एक्स वजा वाय बरोबर किती एक दोघांची ऍडिंग केली वाय वाय कट झाले किती एक्स दोन एक्स बरोबर सहा म्हणून एक्स बरोबर सहा छेदा दोन म्हणजे एक्स बरोबर बेतरीक सहा म्हणजे एक्स किती आलं तीन पुन्हा आलेलं एक्स बरोबर जे तीन आहे ते काय करूया पुट इन इक्वेशन सिक्स कितीमध्ये इक्वेशन सिक्समध्ये मग काय आहे एक्स मायनस वाय बरोबर वन एक्स किती आहे तीन वजा वाय बरोबर बर बर एक वजा वाय बरोबर एक वजा तीनला इकडे पॉझिटिव्ह टाका वजा तीन होऊन जाईल म्हणजे वजा वाय बरोबर वजा दोन म्हणजे वाय वाय कॅन्स सॉरी मायनस मायनस कॅन्सल वाय बरोबर किती मिळाल तुम्हाला दोन या ठिकाणी आपल्याला जे मिळालेलं आहे एक्स आणि वायचे सहगुणक ते म्हणजे किती आहे तीन कॉमा दोन किती आहे तीन कॉमा दोन पुढे जाऊया बाळांनो आता नेक्स्ट प्रॉब्लम बघूया अशाच प्रकारचा प्रॉब्लेम पुढचा आपण आपला आहे ते पण खूप सोपाच आहे ठीक आहे दुसरा प्रॉब्लेम बघूया या ठिकाणी सत्तावीस या ठिकाणी हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कमध्ये दिला जाऊ शकतो परंतु जाऊ द्या आपण इथे सॉल्व्ह करून घेऊया ठीक आहे बोला कारण की हा याच्यामध्ये आहेच किती प्रॉब्लेम चारच प्रॉब्लेम दिलेली आहे बरोबर आहे म्हणून आपण काय करून टाकूया याला सॉल्व्ह करून घेऊया ठीक आहे चला काय दिलंय याला आपण डायरेक्ट लिहूया दिलेला प्रश्न तुम्हाला समजलाच असेल आता कसं लिहू शकतो आपण याला या ठिकाणी वन अपाऊन एक्स मायनस टू बरोबर यम आणि वन अपाऊन वाय प्लस थ्री बरोबर एन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी यम आणि एन व्हॅल्यू काय करायचा आहे पूट करायच्या बळान ओके हे तुमचं कोण आहे यन ओके चला आता प्रश्नामध्ये दिलं तर आपण काय करूया या ठिकाणी व्हॅल्यू पूट करायला सुरुवात करूया सत्तावीस यम अधिक एकतीस यन यन बरोबर किती रे एटी फाय आणि दु याला नंबर देऊया एक दुसरं काय होईल थर्टी वन यम अधिक सत्तावीस बरोबर किती एटी नाईन इक्वेशन नंबर किती देऊया दोन या ठिकाणी अशा प्रकारे आपले दोन इक्वेशन आपल्याला मिळवून जाईल जेव्हा आपले दोन ओके जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे इक्वेशन पुट ऑफ करायला सुरुवात केलं तर आपण काय करू शकतो याला पुढच्या प्रॉब्लेमला बघा काय दिलेलं आहे आपल्याला जो प्रॉब्लेम दिला आहे त्याला आपण सुरुवात करूया या ठिकाणी सत्तावीस मध्ये एकतीस एन बरोबर दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण याला काय करूया सॉल्व करायला सुरुवात करूया ठीक आहे ठीक आहे सुरुवात करूया बघा काय करूया दोघांचा सहगुण एक अल्टरनेट आहेत बळानो मग काय करूया दोघांचे एकदा ऍडिशन करूया दोघांचे एकदा सबट्रॅक्शन करूया हा एक प्रॉब्लेम खूप सोपाचा आहे तर बघा काय करूया ऍडिंग वन प्लस टू आपण एक आणि दोन ची काय ऍडिंग करायलो बघा सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी आधी एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद ओके दोघाची बिरीज करूया सात आणि एक आठ आणि हे तीन अठ्ठावन्न यम अधिक अठ्ठावन्न यन बरोबर अठ्ठावन यम आणि अठ्ठावन्न यन या दोघांची बिरीज गेली नव्वन पाच किती चौदा चार किरून अर्धा एक सतरा एकशे किती चौऱ्याहत्तर आलेलं जे इक्वेशन आहे बाळानो अठ्ठावन्नला सरळ भाग जातो आपण काय करूया अठ्ठावन्न डिवाईड करूया ओके फिफ्टी एट फिफ्टी एट आणि फिफ्टी एट म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला यम अधिक यन अठ्ठावन आठ दोन्ही सोळा म्हणजे आपण जर 85 एटी फायव्हचा फिफ्टी एटनं जर जवळ डिवाइड करू शकतो तर या ठिकाणी बघा आठ तरी चोवीस म्हणजे फिफ्टी वनचा फिफ्टी वन फिफ्टी थ्री म्हणजे या ठिकाणी यम प्लस यन किती मिळेल आपल्याला तीन कारण का अठ्ठावन्न तरी एकशे चौऱ्याहत्तर होते ओके पुढे जाऊया आपल्याला जशा प्रकारे आपण एक आणि दोनची बेरीज केली तसं आपण एक आणि दोनची ची वजापाई करूया सबट्रॅक्टिंग वन मायनस टू ओके एव्हरी वन बघा सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी वजा या ठिकाणी एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद वजा बागे करताना खालच्या संख्येचे काय बदलतात चिन्ह बदलतात चिन्ह बदलले काय मिळणार बघा आपल्याला या ठिकाणी म्हणजे मायनस फोर यम अधिक फोर यन बरोबर मायनस फोर बरोबर आहे मग आपण काय करूया सगळ्याला आपण काय करू शकतो या ठिकाणी इक्वेशन बघा चार न आपण डिवाईड करू शकतो बरोबर आहे मायनस चार न तरी चालेल मायनस चार न डिवाइड करूया मायनस चार मायनस चार मायनस चार या ठिकाणी कळायला इथं राहिला रेम इथं राहिला मायनस यन बरोबर काय राहिला फक्त यन जो इथं मिळालेला इक्वेशन होता त्याला एक ब्रॅकेट करूया याला इक्वेशन नंबर तीन देऊया आणि इथं जे मिळालं त्याला इक्वेशन नंबर किती देऊया चार देऊया तीन आणि चार जेव्हा आपल्याला मिळू लागले तर तीन आणि चार ची आपण आता काय करूया बेरीज करूया बरोबर आहे बघा ऍडिंग तीन आणि चार थ्री प्लस फोर मग काय होणार यम प्लस यन बरोबर थ्री प्लस यम मायनस यन बरोबर किती वन ऍडिंग या ठिकाणी एन एन कॅन्सल होऊन जाईल टू एम बरोबर फोर आणि यम बरोबर फोर बाय टू म्हणजे यम बरोबर बे दोन्ही चार म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आलेली आहे दोन पण जे एमची व्हॅल्यू तुम्हाला आलेली आहे ते काय करूया यम बरोबर टू जे आहे ते पुट करूया इक्वेशन तीन मध्ये इक्वेशन तीन इक्वेशन तीन काय आपल्याकडं यम प्लस यन बरोबर किती आहे तीन म्हणजे एमची व्हॅल्यू टू प्लस एन बरोबर थ्री एन बरोबर थ्री मायनस किती रे टू म्हणजे एन किती आला आपल्याकडं एक एन किती आलं एक जेव्हा आपल्याला या ठिकाणी यम आणि यन या, या ठिकाणी मिळलं जाऊ शकतं तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी पुढे सॉल्व करायला सुरुवात करायची ओके एवरीवन आता आपण जे आपण यम आणि एनच्या व्हॅल्यू ठेवून घेतलं यम किती आलं दोन येन किती आलं एक यम दोन दोन आणि यन एक ओके नेक्स्ट पेजर बघूया आपल्याला काय मिळालं आहे यम आपल्याला किती मिळालं दोन आणि यन किती मिळालं आपल्याला एक पण बाळानो आपण काय केलं होतं आताच नाव आपण काय पुट करून घेतलं होतं वन अपॉन एक्स मायनस टू बरोबर यम आणि वन अपॉन एक्स मायनस एक्स काय होतं एक्स प्लस थ्री बरोबर यन होतं यमची व्हॅल्यू बघा वन अपॉन एक्स मायनस टू बरोबर यम दोन आहे दो वन अपॉन एक्स प्लस तीन बरोबर आपल्याकडे किती आहे वन आहे बळानं ओके जेव्हा आपण या दोघाला सॉल्व्ह करूया आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया ओके क्रॉस मल्टिप्लाय करूया वन वन इज इक्वल टू टू एक्स मायनस फोर बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी इकडे जाऊन वन मायनस फोर पुढे जाऊन काय प्लस फोर बरोबर दोन एक्स दो चारणे किती पाच छेदात दोन म्हणजे एक्स एक्स किती आले आपल्याला पाच छेदात दोन आता पुन्हा याला क्रॉस मल्टिप्लाय क्रॉ वन इज इक्वल टू एक्स प्लस थ्री हे आपल्याला इकडे टाका वन मायनस थ्री बरोबर किती एक्स म्हणजे मायनस टू बरोबर किती आला एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली मायनस दोन चला पुढे जाऊया हे झालं तुमचं प्रॉब्लेम नंबर थ्री आता शेवटचा आणि लास्टचा क्वेश्चन आहे तुमचा फोरवाला तो खूपच इंटरेस्टिंग आहे सेम टू सेम या ठिकाणी पण तुम्हाला काय करायची आहे दोघांची एकदा ऍडिंग करायची आहे आणि दोघांची एकदा सब ट्रॅक्शन आहे ओके ओके ओव्हरी वन चला तर हा तुमचा एक तुम्हाला छोटस प्रॉब्लेम हे एकदा ट्रिक देतो याची कशा प्रकारे वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय बरोबर आपल्याला यम पुट करायचंय आणि वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय बरोबर आपल्याला यन पुट करायचं इक्वेशन तुमचं मिळेल तुम्हाला काय मिळेल यम प्लस यन बरोबर तीन छेदात चार ओके आणि दुसरं इक्वेशन तुम्हाला लगेच मिळेल कोणतं इक्वेशन मिळेल बघा वन अपॉन या ठिकाणी वन अपॉन टू अपॉन एक्स आहे या ठिकाणी बरोबर आहे तर आपण काय करणार आहे याला इझिली लिहून टाकूया कसं लिहणार तुमचं या ठिकाणी वन बाय टू यम अधिक वन बाय टू यन बरोबर वन बाय सॉरी मायनस आहे इथं पण मायनस आहे ओके चला तर आपण सुरुवात करूया याला कशाप्रकारे मॉडिफाय करायचं पहिल्यांदा आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लाय करूया ओके बघा सुरू करूया आपण याला क्रॉस मल्टिप्लाय काय करूया खाली इथं चार आहे इकडं आठ आहे आपण चार न मल्टिप्लाय करूया चार यम अधिक चार यन बरोबर तुम्हाला काय मिळेल तीन कारण की चार उडून जाईल इथं काय करू आपण आपल्या सगळ्याला चार ना मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होणार याला चार ना म्हणजे फोर इंटू वन बाय टू यम मायनस वन बाय टू यन इंटू फोर बरोबर मायनस वन बाय एट इन्टू किती फोर ओके तर बघा काय करूया फोर यम अधिक फोर यन बरोबर तीन आता याला चार म्हणजे दोन यम वजा दोन यन बरोबर चार एक चार चार दोन्ही आठ बरोबर आहे किती मिळालं वजा वन बाय टू पण अजून दोन ना मल्टिप्लाय करूया का कारण की छेदस्थानी दोन आहे म्हणून काय होणार हे चार यम वजा चार यन बरोबर काय होणार वजा एक हा तुमचा मिळणार मॉडीफाय इक्वेशन अशा प्रकारे दोन आणि दोन्ही इक्वेशनला तुम्हाला काय करायचंय सॉल्व करायचे मग पहिले इक्वेशन मिळायला फोर एम प्लस फोर एन बरोबर थ्री आणि दुसरं मिळायला फोर एम मायनस फोर एन बरोबर मायनस वन मग या दोघाला जर तुम्ही सॉल्व्ह करत बसल्या तर तुम्हाला, तुम्हाला जाईल याला आपण नंबर एक देऊया आणि याला नंबर दोन देऊया ओके आता काय करूया एक आणि दोन लाडिंग करूया इक्वेशन वन प्लस टू काय होईल फोर एम प्लस फोर एन बरोबर थ्री आणि फोर एम वजा फोर एन बरोबर मायनस वन काय याचे आपल्याला ऍडिंग केल्यानंतर काय होईल चार दोन्ही आठ यम हे दोन्ही कॅन्सल होईल हे दोन राहील यम बरोबर दोन छेदात आठ होईल बे बे चौक आठ म्हणजे यमची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली फोर किती मिळाली वन बाय फोर जी ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती इक्वेशन एक किंवा दोन मध्ये पुट करा बरोबर आहे बघा यम बरोबर किती मिळालं वन बाय फोर कुठं करूया पुट इक्वेशन वन इक्वेशन वन काय दिलंय तुम्हाला इक्वेशन वन दिलेलं आहे बाळांनो चार यम चार यम अधिक चार यन बरोबर तीन म्हणजे चार गुणिले वन बाय फोर प्लस फोर यन बरोबर थ्री मग काय होणार चार चार कटलं म्हणजे चार यन बरोबर तीन वजा एक म्हणजे यन बरोबर दोन छेदात चार म्हणजे बे एक बे बेधुनी चार वन बाय टू बरोबर किती मिळालं वन बाय टू तर जे व्हॅल्यू मिळालेले आहेत तर आपल्याला काय करायचे जे मिळाले ते आपल्या इक्वेशनमध्ये बघा या ठिकाणी जे मी सर्कल करत आहे ह्या आपण या ठिकाणी यम आणि एन चे व्हॅल्यू पुट ऑफ केलेले आहेत बरोबर आहे तर त्या ठिकाणी यम चे वन बाय फोर आणि एन वन बाय फोर वन बाय टू बरोबर आहे वन बार या ठिकाणी जे दिलेले नेक्स्ट पेजवर बघूया जे आपल्याला मिळालेलं आहे वन बाय फोर बरोबर यम आहे आणि यन किती आहे वन बाय सॉरी यम किती आहे आपल्याला एकदा बघा मागं यम किती दिलेलं आहे वन बाय फोर आणि वन बाय टू एन किती आहे वन बाय टू ओके यान किती आहे वन बाय टू बाळानो या ठिकाणी जे दिलेलं आहे ते आता आपण काय करूया व्यवस्थितपणे सॉल्व्ह करूया आता आपल्याला जे इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे ते आपण करून टाकूया पुट बरोबर आहे चला बघा ओके तर या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचं आहे एक मिनिट हां तर काय दिलं होतं इक्वेशन वन अपाऊन काय आहे वन अपाऊन एकदा मागं बघूया काय होतं आपलं वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय वन अपाउन थ्री अरे सॉरी पेज एक्स्ट्रा पुढे गेलं तर वन अपाऊन थ्री एक्स प्लस वाय बरोबर वन अपाऊन फोर आणि वन अपाऊन थ्री एक्स मायनस वाय बरोबर वन बाय टू ओके आता आपले जे दिलेले इक्वेशन आहे त्याला आपण काय करणार क्रॉस प्रोडक्ट करणार क्रॉस प्रोडक्ट कसं बघा फोर इज इक्वल टू थ्री एम प्लस वाय आणि दुसरं आहे थ्री एक्स मायनस वाय बरोबर दोन यानं याला मल्टिप्लाय केला या ना म्हणजे अशा याला इकडे मल्टिप्लाय करायचा क्रॉस याला इकडे याला इकडे मल्टिप्लाय करायचा याला इकडे बरोबर आहे बळा चला आपण इक्वेशन नंबर याला काय देऊया तीन आणि याला इक्वेशन नंबर देऊया चार तीन आणि कडे बघा आपण काय करूया ऍडिंग करूया काय करूया ॲडिंग मग बघा इक्वेशन थ्री प्लस फोर बरोबर आहे इक्वेशन थ्री प्लस फोर म्हणजे काय होईल थ्री एम प्लस वाय बरोबर चार अधिक तीन सॉरी या ठिकाणी यम एक्स वाय आहे या ठिकाणी एक्स वायच असेल ओके या ठिकाणी एक्स वाय असेल बाळानो एक्स आणि या ठिकाणी एक्स मायनस वाय बरोबर दोन आता काय होणार ॲडिंग केल्यानंतर ॲडिंग केल्यानंतर हा प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल तीन आणि तीन सहा एक्स बरोबर किती आलं सहा बरोबर आहे चला तर आपल्याला एक्स बरोबर सहा छेदात सहा म्हणजे किती आपल्याकडं एक्स टी व्हॅल्यू किती मिळाली वन जे आपल्याला एक्स टी व्हॅल्यू वन मिळाली एक्स बरोबर वन ते काय करायचंय पुट करायचं पुट इन इक्वेशन फोर म्हणजे थ्री वन मायनस वाय बरोबर टू म्हणजे थ्री मायनस वाय बरोबर दोन म्हणजे मायनस वाय बरोबर टू मायनस थ्री म्हणजे वाय मायनस वाय बरोबर मायनस वन मायनस मायनस कॅन्सल वाय बरोबर किती मिळालं एक वाय बरोबर किती म्हणजे एक्सची व्हॅल्यू पण एक आणि वायची व्हॅल्यू पण एक अशा प्रकारचं इक्वेशन तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं या चारीपैकी शंभर टक्के बोर्डामध्ये पहिला कुठला बी एखादा प्रश्न विचारला जायचा आणि तो सेक्शनुसार बदलून द्यायचं व्हॅल्यू पुट ऑफ केले के की चेंज करतायच ओके एवरीवन वन तर बघा याच्या पुढचा जो शेड आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बहणार आहोत थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून सर्वपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचले पाहिजे थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे